मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 27 जुलै 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. मित्र, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचा नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल. बघा, या आधीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर बघा, प्रश्न काय होता. CBDT द्वारे आयकर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 24 जुलै रोजी आयकर दिवस साजरा केला जातो. लक्ष ठेवा. आजच्या सत्रातील पहिला प्रश्न बघा. नुकतेच कोणत्या देशाने आपले नवीन स्पेस स्टेशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले 3 मॉड्यूलपैकी दुसरे लॉन्च केले आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चीन या देशाने आपले 3 मॉड्यूलपैकी हे दुसरे मॉड्यूल लॉन्च केलेले आहे. लक्ष ठेवा. आता याबद्दल सविस्तर न्यूज बघा. महत्त्वाचे मुद्दे काय ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने. चीनने 3 स्पेस स्टेशन मॉड्यूलपैकी दुसरे VTN लॉन्च केले. तर मित्रांनो, या जे त्यांनी मॉडेल म्हणजे पेसमध्ये सोडलेलं आहे तर त्याचं नाव काय मित्रांनो, VTN हे त्या मॉडेलचं नाव आहे. लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चीनने आपले नवीन स्पेस स्टेशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या 3 मॉड्यूलपैकी दुसरे लॉन्च केले. बीजिंगच्या महत्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमातील हा सर्वात अलीकडचा विकास. त्यानंतर बघा, लॉंग मार्च 5B रॉकेटने चीनच्या उष्णकटिबंधीय हेनान बेटावरील वेनसांग प्रक्षेपण सुविधावरून VTN या कॉल चिन्हासह मानवरहित स्पेस शिपचे लॉन्च केले. त्यानंतर बघा, चायना मेनर्ड स्पेस एजन्सी CMSA प्रतिनिधीने प्रक्षेपणाची यशाची पुष्टी केलेली आहे. लक्षात ठेवा. त्यानंतरचा बघा, आजचा दुसरा प्रश्न बघा. वोडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अक्षय मुद्रा यांची VI नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता याबद्दल न्यूज बघा. रवींद्र टक्का यांच्या जागी अक्षय मुद्रा यांची VI नवीन CEO म्हणून नियुक्ती. त्यानंतर बघा मुद्दा, वोडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीने सांगितले की अक्षय मुद्रा हे जे सध्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम करत आहे त्यांची 19 ऑगस्टपासून CEO पदी पदोन्नती करण्यात आली आहे. फायलिंगनुसार व्यवसायाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र टक्का गैरकार्यकारी आणि गैरस्वातंत्र्य संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ संपल्यावर ते कंपनीचे संचालक मंडळ राहतील. आता या ठिकाणी बघा, वोडाफोनचा उल्लेख झाला आहे त्याबद्दल माहिती पाहूया. वोडाफोनचे संस्थापक आहे गॅरी व्हेट आणि अर्नेस्ट हॅरिसन. वोडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र टक्कर आणि लवकरच अक्षय मुद्रा हे ते पदभार स्वीकारणार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा आजचा. बोगोसागर नौदल सराव भारत आणि या देशासोबत पार पडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बांगलादेशासोबत बोगोसागर नौदल सराव पार पडतो. लक्षात ठेवा, भारताचा हा बांगलादेशासोबत सराव आहे आणि हा नौदल सराव आहे. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे पाहूया. भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव बोगोसागरची तिसरी आवृत्ती बांगलादेशातील पोर्ट मोंगला येथे 2 मे 2022 रोजी पार पडली. हा वार्षिक सराव आहे. उद्देश काय होता या सरावाचा तो पाहूया. बघा, दोन्ही नौदलामधील सराव अंतरकार्यक्षमता आणि संयुक्त कार्यकौशल्य विकसित करणे, भारत बांगलादेश यांच्यातील इतर सराव समीप्रीती लष्करी सराव आहे आणि मेनामती मैत्री सीमा सुरक्षा दलाचा सराव आहे. आता या ठिकाणी बघा, भारताचा इतर देशासोबत कोणकोणते सराव होतात ते पाहूया. बघा, पहिल्यांदा आर्मी पाहूया, स्थलसेना इंद्र भारत आणि रशियासोबत होतो, मैत्री थायलंड भारत, सूर्यकिरण नेपाळ भारत, हँड इन हँड चीन भारत, प्रबल दोस्ती कझाकिस्तान भारत, नॉमडिक एलिफंट मंगोलिया भारत, सेल्वेक्स USA भारत, मित्रशक्ती श्रीलंका भारत, अजय योद्धा UK आणि भारत, युद्धाभ्यास USA आणि भारत. त्यानंतर बघा, नौसेना पाहूया इतर देशासोबत भारताचे सराव, वरुण फ्रान्स भारत, मलबार USA जपान भारत, सिलनेक्स श्रीलंका भारत, सिम्बॅक सिंगापूर भारत, कोकण UK भारत, असिंडिक्स ऑस्ट्रेलिया भारत, सहयोग KZN जपान भारत, नसीम अलबहर ओमन भारत आणि ओमन. त्यानंतर वायुसेनेचा अभ्यास बघा, रेड फ्लॅग USA भारत, गरुड फ्रान्स भारत, कोप इंडिया USA भारत, इंद्रधनुष्य ब्रिटन और भारत, ईस्टर्न ब्रिज भारत आणि ओमन, डेझर्ट ईगल बघा संयुक्त अरब अमिराती भारत आणि सियाम इंडिया थायलंड आणि भारत. हे भारताचे महत्त्वाचे वायुसेना अभ्यास आहे. लक्षात ठेवा, रिवाईज करून घेतले, एक्झामला आपल्याला प्रश्न यावरती म्हणजे विचारला जातो. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, भारतीय क्रिकेट बोर्डाने BCCI A+ श्रेणीतील पंचांसाठी एका दिवसाला मानधन देण्याचा घेतला निर्णय आहे. तर काय विचारले बघा, भारतीय क्रिकेट बोर्डाने BCCI A+ श्रेणीतील पंचांसाठी एका दिवसाला किती मानधन देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 40,000 हे मानधन एका दिवसाला त्यांना देण्यात येणार आहे असं त्यांनी
निर्णय घेतलेला आहे. आता याबद्दल महत्त्वाची माहिती बघा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI ने पंचांसाठी एक नवीन A+ श्रेणी सुरू केली आहे आणि नितीन मेनन यांच्यासह इतर 10 अधिकाऱ्यांना या श्रेणीत समाविष्ट केले आहेत. A+ आणि A श्रेणीतील पंचांना प्रथम श्रेणीच्या खेळासाठी दिवसाला 40,000 रुपये मानधन दिले जाते, तर B आणि C श्रेणीतील दिवसाला 30,000 रुपये मानधन दिले जाते. त्यानंतर बघा, आता बघा BCCIचा उल्लेख झाला आहे, तर अध्यक्ष आहे सौरभ गांगुली, BCCIचे सचिव आहे जय शाह, BCCIचे मुख्यालय मुंबई आणि स्थापना झाली डिसेंबर 1928 रोजी BCCIची स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आजचा 5वा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या अभिनेत्याला संयुक्त अरब अमिराती कडून सन्मानित गोल्डन व्हिसा मिळाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कमल हसन यांना संयुक्त अरब अमिराताकडून गोल्डन व्हिसा मिळालेला आहे. तर याबद्दल महत्त्वाचे मुद्दे बघा, कमल हसनचा UAE गौरव. तामिळ चित्रपट सृष्टीतील एक प्रमुख व्यक्ती कमल हसन यांना संयुक्त अरब अमिराती प्रतिष्ठित गोल्डन व्हिसा दिला आहे. अभिनेता कमल हसनशिवाय इतर गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. तर बघा, अभिनेता नासेर, मामुटी, मोहनलाल, टोविनो, थॉमस पार्थपन, अमल पॉल आणि शाहरुख खान यांना सर्वांना कमल हसन यांच्या आधी मिळालेला आहे, लक्षात ठेवा. UAE गोल्डन व्हिसा एक विस्तारित निवासी व्हिसा कार्यक्रम आहे, 5 ते 10 वर्षाच्या दरम्यान असतो. व्हिसा सतत वाढवला जातो. हे विविध उद्योगामधील उच्च कामगिरी करणाऱ्यांना तसेच व्यावसायिकांना, गुंतवणूकदारांना संभाव्य कौशल्य असलेले दिले जाते, लक्षात ठेवा. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर बघा, आजचा 6वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या बँकेने कॅनरा AI1 नावाचे मोबाईल लॉन्च केलेले आहेत, मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहेत? काय प्रश्न काय विचारलाय बघा, खालीलपैकी कोणत्या बँकेने कॅनरा AI1 नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कॅनरा बँकेने हे ॲप लॉन्च केलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, हे ॲपबद्दल थोडीशी माहिती पाहूया. कॅनरा बँकेने कॅनरा AI1 नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केले. कॅनरा बँकेने हे मोबाईल बँकिंग ॲप लॉन्च केलेले आहेत. बँकिंग ॲप ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी 250+ वैशिष्ट्यासह एक टॉप सोल्युशन असेल. वेगवेगळ्या विशिष्ट सेवांचा लाभ घेण्यासाठी सायलोमध्ये कार्यरत एकाधिक मोबाईल ॲपची आवश्यकता दूर करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. समाजातील अनेक घटकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत सेवा देण्यासाठी ॲप 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. आता महत्त्वाचे मुद्दे बघा, कॅनरा बँकेचे मुख्यालय आहे बंगलोर, कॅनरा बँकेचे CEO लिंगम व्यंकट प्रभाकर, कॅनरा बँकेचे संस्थापक आहे अम्बेबल सुब्बा रावपे आणि कॅनरा बँकेची स्थापना झाली 1 जुलै 1906 रोजी कॅनरा बँकेची स्थापना झाली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आजचा 7वा प्रश्न बघा, अलीकडेच कोणत्या राज्यात चंद्रशेखर आझाद यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश राज्यात चंद्रशेखर आझाद यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. आता बघा, भोपाळमध्ये अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांचा मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे. आझाद यांच्या मूळ गावी भाभरा येथील मातीचा वापर करून तरुणांसाठी प्रेरणास्थान म्हणून या पुतळ्याची जागा तयार केली जाईल. अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या 116व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी भोपाळ येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय युवा महापंचायतीचे उद्घाटन समारंभात भाषण केलेले. बघा, महत्त्वाचे हे मुद्दे आहेत. त्यानंतर बघा, परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर. त्यानंतर बघा, आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे शिवराज सिंग चौहान. मध्य प्रदेशमध्ये काही महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे बघा, मध्य प्रदेश नॅशनल पार्क, कान्हा राष्ट्रीय पार्क, पेच राष्ट्रीय पार्क, पन्ना राष्ट्रीय पार्क, सातपुडा राष्ट्रीय पार्क, वनवर राष्ट्रीय पार्क, बांधवगड नॅशनल पार्क, संजय नॅशनल पार्क आणि माधव राष्ट्रीय पार्क हे महत्त्वाचे नॅशनल पार्क मध्य प्रदेश राज्यात आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आजचा 8वा प्रश्न बघा, भारताचा परकीय चलन साठा 7.5 अब्जने कमी होऊन किती अब्ज झाला आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 572.7 अब्ज डॉलर इतका परकीय साठा भारताचा झालेला आहे, लक्षात ठेवा, 7.5 अब्जने कमी होऊन. तर बघा, परकीय चलन साठा 7.5 बिलियनवरून 572.7 बिलियन झाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वात अलीकडचा डेटा दर्शवतो. 15 जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 7.5 अब्ज डॉलरने कमी होऊन 572.7 अब्ज डॉलर झालेला आहे. 20 महिन्यात किंवा 6 नोव्हेंबर 2020 पासून जेव्हा ते 568 अब्ज होता तेव्हा परकीय चलन साठा त्यांच्या निचंक पातळी घसरली आहे, लक्षात ठेवा. अहवाल असे दिसून आले की परकीय चलन संपत्ती जी या आठवड्यात 6.5 अब्ज डॉलरने कमी झाली आहे, या घटीचे मुख्य कारण होते.
त्यानंतर बघा, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युरोपमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून रुपयावर दबाव आहे. 2022 डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य 7% कमी झाले आहेत. सप्टेंबर 2021 पासून परकीय चलन साठ्यात जवळपास 17 अब्ज डॉलरची घट झालेली आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि या प्रश्नाचं तुम्ही सर्वांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. आणि प्रश्न मित्रांनो, उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, उत्तर चुकल्यानंतर हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील. तर बघा, प्रश्न काय विचारलाय, राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो, तर याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे 27 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो.